तर हाय, ही आपण चितळी आंबी आता काढून आणलेली आहेत. तरी घराच्या जवळच रुजलेली, म्हणजे आमच्या शेतातलं जे गवत आहे ते आम्ही कापून आणलं होतं जनावरांसाठी. आणि ते गवत त्या बांधांवर वगैरे उन्हाळवर राहिलेलं, आणि आत्ता त्या ठिकाणी ही आंबी रुजली आहेत, म्हणजे तिकडून आलेली असणार आहेत बिया, कारण दरवर्षी इथे रुजत नाही. सो आपण ही आता काढून आणलेली आहेत. जवळ असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ करता आला, नाही तर नेहमी तात्या रानातून घेऊन येतात, त्यामुळे आम्हाला आंब्यांचं स्पेशली तिथे जाऊन व्हिडिओ नाही करता येत. सो आपण आता हे बनवणार आहोत. ह्याला चितळे आंबे असं म्हणतात. आणि आंबी आम्ही फक्त कांदा आणि चटणी इतकंच घालून करतो. ट्रस्ट मी, हे अगदी मटणाच्या रश्यासारखं लागतं, खूप जास्त टेस्टी. सो तुम्ही ट्राय करून बघा. आणि आता आपण करूया हे. तर मी ही आंबी कुठूनच घेतली होती, मुळासकट घेतली नाहीत, माती खूप होती, पाऊस आहे. सो मी ही कुठूनच आणलेली आहेत, देठ ठेवले आहेत आणि मुळं फक्त काढून टाकलेली आहे त्याची. आणि अशीच आपण ही घालणार आहोत. मोठी आंबी असतात, कुरटी आंबी किंवा इतर कुठली असतील, तर त्याच्या आम्ही फोडी करून टाकतो. पण ही छोटी छोटी आहेत, सो पटकन एकाच मिनटात शिजणार आहेत, त्यामुळं आपण ही बारीक करणार नाही आहोत, अशी आहे तशीच घालणार आहोत. तर एकच चमचा तेल घालती आहे. तर कांदा घालून घेऊया. दोन मोठे कांदे घेतलेत मी चिरून. थोडंसं मीठ. तर आंब्यांच्या बाबतीत आणि नेहमीची माझी सूचना की कोणतीही भाजी किंवा आंबे तुम्ही करत असाल तर जुन्या जंत्या माणसांना दाखवून करा, कारण व्हिडिओ बघून अगदी आपल्याला सेम वनस्पती दिसू शकते, सेम आंबे दिसू शकतात, पण ती विषारीही असण्याची शक्यता आहे. सो जुन्या जंत्या माणसांना विचारून त्यांना दाखवून बनवून मग खा. बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्या आसपास घडतात. न्यूजलाही मागच्या काही वर्षात हे चालू होतं, विषारी आंबी खाल्ल्यामुळे जुलाब, उलटी यांचा त्रास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काही होऊ शकतं. सो काळजीपूर्वक कुठलीही भाजी वनस्पती खा. तर हे आपलं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे कांदा, त्यात आता आपण लाल तिखट घालून घेऊ. दीड चमचा लाल तिखट घालते मी. आमच्या इकडे तिखट जास्त खातात, तुम्ही कमी जास्त करू शकता. आंबी याच्यात घालूया आणि परतून घेऊ. तर याला पाणी सुटलंय, पण याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊ थोडीशी ग्रेव्ही होण्यापुरतं. आंबी शिजल्यानंतर याचा जो सार राहतो, पाणी राहतं, याला खूप छान टेस्ट असते, खूप म्हणजे खूप छान. तुमचे सगळे मसाले फिके पडतील अशी याची टेस्ट असते. तुम्हाला भेटली तर नक्की ट्राय करा. अगदी मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे फक्त. दोनच मिनटं शिजवून घेऊ. पाणी आठवायची वगैरे गरज नाही, तुम्ही सार ठेवू शकताय. फक्त एक वाफ काढून घेऊ आपण. प्रत्येक आंब्याला एक अशी वेगळी स्मेल असते, खूप छान, आणि प्रत्येक मशरूमची वेगळी स्मेल असते, त्याचं आता वर्णन नाही करता येणार, पण खूप छान स्मेल असते त्यांना, आणि टेस्टही वेगळी पण खूप छान असते. सो चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आंबी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुमच्या इकडे या आंब्यांना काय म्हणतात हेही कमेंटमध्ये नक्की कळवा.